नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला चित्राचा विषय आहे बघा मेणबत्ती। बघा मुलांनो, मेणबत्तीची आठवण आपल्याला केव्हा येते? ज्यावेळेस आपल्या घरातील लाईट जातात त्यावेळेस आपल्याला मेणबत्तीची खूप आठवण येते, त्यावेळेस आपण मेणबत्तीचा वापर करतो। बघा मुलांनो, अशाच मेणबत्तीचं आज आपण चित्र काढणार आहोत। बघा, ह्या मेणबत्तीचा आकार आयताकृती असतो। बघा मुलांनो, उभा आयताकृती असतो। आपण आता पेन्सिलच्या सहाय्याने मेणबत्तीचं चित्र काढणार आहोत। उभा आयताकृती असल्यामुळे बघा, आपण पट्टीच्या सहाय्याने दोन अशा उभ्या रेषा अगोदर काढणार आहोत। हे बघा, बघा मुलांनो, त्यानंतर वरच्या बाजूला, वरच्या दिशेला या ठिकाणी मी अंडाकृती असा आकार काढते। बघा, त्यानंतर बघा, या ठिकाणी खालची जी रेषा दिसते या ठिकाणी आपण आडवी रेषा काढून घेणार आहोत। बघा, पेन्सिलच्या सहाय्याने उरलेली जी रेषा आहे ती आपण खोडून टाकणार आहोत। बघा मुलांना, आता मेणबत्तीला सर्वात महत्त्वाचं काय असतं बरं? या ठिकाणी तिची जी ज्योत असते ती बघा, ती ज्योत या ठिकाणी आपण आता काढणार आहोत। हे बघा, ही ज्योत या ठिकाणी काढली, त्यानंतर मेणबत्ती जळत असते बघा मुलांना, त्यावेळेस या प्रकारे तिचे थेंब पडत असतात। बघा, वितळत असताना। तर मुलांनो, आता आपण पेन्सिलच्या सहाय्याने मेणबत्तीचं छान असं चित्र काढलेलं आहे, पण आपलं चित्र केव्हा सुंदर दिसतं? ज्यावेळेस आपण ते काळ्या स्केच पेनच्या सहाय्याने त्याला बॉर्डर करतो आणि त्यानंतर जे रंगकाम करतो तेव्हाच आपलं चित्र हे सुंदर दिसतं। बघा, सुंदर आणि आकर्षक दिसतं। मुलांनो, आता आपल्याला मेणबत्तीला छान असा रंग द्यायचा आहे। या ठिकाणी बघा, आता बघा मुलांनो, या ठिकाणी मी ग्रे कलर आणि ब्लॅक कलर घेतलेला आहे, व्हाईट कलरचा सुद्धा वापर करणार आहे। बघा, बघा मुलांना, या ठिकाणी मी काळा जो रंग आहे तो फिकट असा थोडासा एका बाजूने रंग देते। बघा, तुम्ही निरीक्षण करायचं आहे मी रंगकाम कसं करते। मुलांना थोडा वापरायचा आहे काळा रंग। त्यानंतर जो ग्रे कलर आहे तो वापरूया आपण।
बघा म्हणून काळ्या रंगाचा वापर थोडासाच करायचा आहे। त्यानंतर हा जो ग्रे कलर आहे तो मी या ठिकाणी देते। त्यानंतर बघा व्हाईट रंग जो आहे तो या ठिकाणी मिक्स करा थोडासा त्यामध्ये। बघा या सर्व रंगांवरती असा व्हाईट रंग द्या। बघा मुलांनो त्यानंतर ही जी ज्योत असते ह्या ज्योतीला या ठिकाणी आपण ऑरेंज येलो कलर देणार आहोत। थोडासा या ठिकाणी लाल रंग देऊ थोडासा जास्त नाही। ह्या प्रकारे आपलं मेणबत्तीचं चित्र झालेलं आहे। बघा मुलांनो तुम्ही या ठिकाणी मी जो ग्रे कलर वापरलेला आहे मेणबत्त्या खूप वेगवेगळ्या रंगाच्या सुद्धा असतात।